ओके, आज आहे 20 जानेवारी रविवार. त्यातील पहिली न्यूज आहे, इट्स अगेन पॉलिटिकल न्यूज, बेटर टू अवॉइड. देन नेक्स्ट वन इज इट्स अबाउट राफेल. निर्मला सीतारामन म्हणतात की द कॉर्पोरेट रायव्हलरी इज फ्युअलिंग अलिगेशन ऑन राफेल डील. तर यामध्ये राफेलचे जे रायव्हलरी आहेत त्या कोणत्या आहेत? तर बाकीच्या कंपनी जशा आहेत, ग्रिपेन एक आहे स्वीडनची, नेक्स्ट आहे युरो फायटर ऑफ युरोपियन युनियन, आणि द अमेरिकन कंपनी जी F-16 तयार करते त्याचं नाव आहे लॉकहीड मार्टिन. तर या कंपन्याज ज्या आहेत त्या अशा पॉसिबिलिटी आहे की या फंड करू शकतात टू कशासाठी, तर जे राफेलची जे डील झालेली ती स्ट्राईक डाऊन करण्यासाठी, असे एक पॉसिबिलिटी दर्शवली आहे डिफेन्स मिनिस्टरने. रिसेंटली एक सायंटिफिक पेपर सादर झाला होता, तर हा कावेरी क्रेटरबद्दल होता, आणि याचा कॉन्टेक्स्ट आहे की त्या पेपरमध्ये असं दर्शवण्यात आलेलं आहे की साऊथ इंडियामध्ये एक ॲस्टरॉईड ची धडक झाली होती आणि त्यानुसार कावेरी क्रेटर तयार झालेला आहे. तर हा जो एरिया आहे त्यावर इम्पॅक्ट झालेला होता फ्रॉम निलगिरी टू कडाई कॅनल. तर याचा पिरियड जे पेपरनुसार आहे तो पिरियड आहे 800 मिलियन इयर ते 550 मिलियन इयरच्या दरम्यानचा हा काळ. तर कंपॅरेटिवली जर पाहिलं काळ तर डायनासोर एक्स्टिंक्ट झाले होते 65 मिलियन्स इयर्स अगो, आणि हा जो कावेरी क्रेटर जो तयार झालेला आहे तो आहे 800 मिलियन्स इयर्स अगो, भरपूर काळापूर्वी, म्हणजे ज्यावेळेस प्रिमिटिव जे ॲनिमल्स होते किंवा वनस्पती असतील प्रिमिटिव त्या काही प्रमाणात एक्स्टिंक्ट झालेल्या असतील. तर नेक्स्ट वन, आणि त्याच न्यूजमधील एक इम्पॉर्टंट आहे राधाकृष्ण प्राईज, आणि जो पेपर सादर केला होता त्या पेपरला राधाकृष्ण प्राईज मिळालेला आहे. नेक्स्ट मेन पेजवरची जी न्यूज आहे ती 21 बांगलादेश इज डिपोर्टेड फ्रॉम आसाम. त्याबद्दल, ह्या न्यूजबद्दल दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. फर्स्ट इज NRC आणि नेक्स्ट वन इज रोहिंग्या इश्यू. तर NRC आणि रोहिंग्या इशू हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्यामधील, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट वन हे एक ॲक्युजेशन आहे की जे EVM मशीन्स आहेत त्या टेम्पर केल्या जातात. तर टाईम अँड अगेन जे इलेक्शन कमिशननी याची सिद्धता केलेली आहे की EVM मशीन्स टेम्पर होऊ शकत नाहीत. ओपन चॅलेंज हे दिलेलं होतं काही दिवसापूर्वी. त्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे EVM कोणची टेक्नॉलॉजी यूज करतात की जे फ्लॉलेस बनवतात EVM मशीन्सला. तर फर्स्ट वन आहे स्टँड लोन जे टेक्निक असते. स्टँड लोन म्हणजे त्याला कोणचंही ॲपॅरेटस कनेक्ट होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल एक मोबाईल असेल, दुसरा मोबाईल ब्ल्यूटूथनी कनेक्ट होऊ शकतो. तसेच जे EVM मशीन आहे ते इट्सेल्फ ॲक्ट ॲज अ स्टँड लोन मशीन. दुसरी गोष्ट आहे जी त्यामध्ये चिप्स यूज केल्या जातात ते वन टाईम प्रोग्रामेबल असतात. जर कंपनीतून बनवून आलेल्या चिप्स त्यामध्ये फेरफार करण्याचे जर चान्सेस कोणी वर्तवले असतील तर चुकीचं आहे, कारण ते वन टाईम प्रोग्रामेबल असतात चिप्स. नेक्स्ट आहे हेल्थ रिलेटेड न्यूज. तर स्वाईन फ्ल्यू जो आहे तर तिथं कॅपिटल दिल्लीमध्ये 2 डेथ्स झालेल्या आहेत. तर स्वाईन फ्ल्यूबद्दल डिटेल्समध्ये, तर हा व्हायरल आहे की बॅक्टेरियल आहे? इट इज व्हायरल डिसीज, व्हायरसनी होतो. त्यामुळं ह्याच्यावर अँटीबायोटिक्स जे असतात ते काम नाहीत करत, तर अँटीव्हायरल थेरपी द्यावी लागते. यामध्ये हा जो रोग आहे स्वाईन फ्ल्यू, त्याचं ओरिजिन कसं नाव ह्याला पडलं, तर काही लोक होते त्यांना हा आजार होत होता आणि त्यांची प्रॉक्झिमिटी स्वाईन म्हणजे सुअर, त्याला आपण डुक्कर म्हणतो, त्यांच्याशी जास्त असल्यामुळं अगोदर हा रोग होत होता. पण आत्ता जर रिझन पाहिलं तर ते रिझन ॲक्युरेट नाही आहे, कारण जे ज्यांचा प्रॉक्झिमिटी पिक्सशी नाही तेसुद्धा या रोगाने प्रादुर्भाव होतो. त्याचे सिम्टम्स काय आहेत या रोगाचे, तर इथं दिलेले आहेत, ताप येते, डोकेदुखी, देन कफ
सार थ्रोट आणि ओमेटिंग डायरिया वगैरे. WTOने याला पॅन्डेमिक डिसीज म्हणून याला डिक्लेअर केलेलं आहे. पॅन्डेमिकचा मिनिंग असा होतो की अर्थ आहे, अर्थच्या कोणत्याही भागामध्ये हा डिसीज होऊ शकतो. आणि दुसरं आहे की हा कम्युनिकेबल प्लस नॉन कम्युनिकेबल आहे, त्यामुळं हा ह्याला पॅन्डेमिक डिसीज म्हणून ओळखलं गेलेलं आहे अकॉर्डिंग टू WHO. आणि याचे तीन टाईप्स असतात. स्वाईन फ्लूलाच आपण H1N1 म्हणतो, त्यामध्ये ए टाईप, बी टाईप आणि सी. ए आणि बी टाईपचे जे स्वाईन फ्लू असतात ते जास्त डेंजर काइंड ऑफ स्वाईन फ्लू नसतात, पण सी टाईप्स असतात त्यामध्ये मृत्यूही होऊ शकतो, त्यामुळे इमिडिएट हॉस्पिटलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट न्यूज आहे एअर क्वालिटी इंडेक्सबद्दल, जे दिल्लीची एअर क्वालिटी खूप पुअर झालेली आहे. तर या हेडलाईनवर इम्पॉर्टंट असं आहे की नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स, एअर क्वालिटी इंडेक्स प्रत्येक कंट्रीचा वेगवेगळ्या नावाने असतो, पण इंडियाचा जो आहे तो आहे नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स. तो लॉन्च केला होता 2014, ज्यावेळी स्वच्छ भारत अभियान लॉन्च झालं होतं त्याचवेळेस हा इंडेक्स लॉन्च केला होता. आणि हे ऑपरेट कशाच्या अंडर होतं तर CPCB, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या अंडर हे ऑपरेट होतं. CPCBबद्दल आपण पाहूयातच, पण एअर क्वालिटी इंडेक्स हा जे एअरचं पोल्युशन होत आहे टोटल 240 सिटीजमध्ये हे पोल्युशन मेजर करतं आणि टोटल 342 मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत. तर हे मेजर एअर क्वालिटी इंडेक्स मेजर काय काय करतं, PM10, PM2.5, NO2, नायट्रस ऑक्साईड, ओझोन O3, ग्राउंड लेवल ओझोन, देन कार्बन मोनॉक्साईड. कार्बन डायऑक्साईड करत नाही, फक्त कार्बन मोनॉक्साईड करतं. सल्फर डायऑक्साईड SO2, NS3 नायट्रेट म्हणतो आपण त्याला, आणि PB लीड. म्हणजे टोटल आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 जे पॉल्युटंट आहेत, मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड करत नाही. MCQमध्ये विचारलं जाऊ शकते खालीलपैकी कोणते जे पोल्युटर आहेत ते मेजर करतं नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स, तर मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात, बाकी मोस्टली जे पोल्युटंट आहेत ते. तर त्यामध्ये असं असतं की या प्रकारचं कलर बँड केलेलं असतं की गुड असेल तर ग्रीन, सॅटिस्फॅक्टरी आणि व्हेरी सिवियर, पुअर आणि व्हेरी सिवियर असेल तर हा बँड, कलर बँड चेंज होतो. जसं मी एक स्क्रीनशॉट ॲड केलेलं आहे यामध्ये त्याप्रकारे. तर CPCBबद्दल बघूयात आपण. CPCB म्हणजे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, ते स्थापन झालं होतं 1974. ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे, म्हणजे पार्लिमेंटरी लॉने बनवलेली एक बॉडी आहे. आणि 1974 एक ॲक्ट आला होता, वॉटर ॲक्ट, म्हणजे त्यालाच आपण वॉटर प्रिव्हेन्शन ऑफ पोल्युशन ॲक्ट म्हणतो, 1974. त्या ॲक्टमध्ये हे कन्सेप्च्युलाइज केली होती CPCB. नंतर एक ॲक्ट आला होता ह्याच्याबद्दल, एअर ॲक्ट म्हणून, जो 1981 आला होता, एअर ॲक्ट 1981. मग एअर ॲक्ट 1981 आणि वॉटर ॲक्ट ऑफ 1974 ह्याच्यामध्ये जे जे प्रोव्हिजन्स आहेत, वॉटरचे पोल्युशन असो किंवा एअरचं 1981चे पोल्युशन्स असो त्या ॲक्टनुसार, तर हे सर्व CPCB पाहते. आणि त्याच्या अगोदर ॲक्ट रिलेटिव्ह जर आपण काळ पाहिला तर 1972 WPA आला होता, म्हणजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. त्यानंतर 1974 आला होता, कोणचा ॲक्ट आला होता 1974 तर होता वॉटर ॲक्ट. आणि 1981 कोणचा ॲक्ट होता, इट वॉज एअर ॲक्ट. ओके, तर याची क्रोनॉलॉजी विचारली जाऊ शकते काही काही एक्झाम्समध्ये. तर आता CPCB 1974 तयार झालेली आहे आणि त्याचं जे लोगो आणि फ्लॅग आहे त्याचा एक स्क्रीनशॉट मी ॲड केलेला आहे. दिस इज लोगो अँड दिस इज द फ्लॅग ऑफ CPCB, की जे मॉनिटर करते नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स याला. पुढील न्यूज आहे, इट्स रिलेटेड विथ फायनान्स, बँकिंग, टेक्नॉलॉजी. तर ती आहे बिटकॉईनबद्दल. बिटकॉईनबद्दल न्यूज आहे की लास्ट इयरमध्ये जे व्हॉलेटिलिटी राहिली होती बिटकॉईनची, की प्राईस खूपच वाढली होती आणि त्यानंतर स्लम झाली होती, म्हणजे क्रॅश झाली होती प्राईस.
बट हा हे न्यूज त्याला रिकनाईज तर करतेच, बट ॲट द सेम टाईम जे ट्रान्झॅक्शन्स आहेत बिटकॉईन रिलेटेड त्या ट्रान्झॅक्शन वाढलेल्या आहेत. आणि इथं एक वर्ड आहे डार्क नेट. डार्क नेटचा मिनिंग काय होतो? तर डार्क नेट म्हणजे अंडरवर्ल्ड ऑफ इंटरनेट, म्हणजे जे सामान्य लोकांना माहीत नसतं, जे डार्कमध्ये काम करतात, जस्ट लाईक अंडरवर्ल्ड. तर डार्क नेटमध्ये काय काय काम असतात? सपोज पायरेसी असो, किंवा जे आपण स्मगलिंग वगैरे असते त्या टाईपची कामं हे डार्क नेटमध्ये केले जातात, किंवा हॅकिंग त्या टाईप. तर बिटकॉईनचा त्यामध्ये जास्तीत जास्त यूज होतो. आणि जे आपले रिझर्व बँक आहे बिटकॉईनवर, त्यामुळेच बॅन आणलेला आहे की याचा जो यूज आहे तो वाईट कामासाठी केला जाऊ शकतो. तर बिटकॉईन इम्पॉर्टंट का आहे? तर टेक्नॉलॉजी जी यूज केली जाते बिटकॉईनमध्ये, त्याच्यासाठी बिटकॉईनमध्ये एक डिसेंट्रलाइज्ड लेजर असतं, त्याला आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणतो. आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आज खूप ठिकाणी यूज केली जाते, जसे की लँड रेकॉर्ड्स प्रिझर्वेशन असो, किंवा बँकिंग सेक्टरमध्ये. जसे येस बँकने एक स्पेशल कमिटी नियुक्त केली होती की बिटकॉईनचा यूज कसा केला जाईल आणि जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी कशी एक्सप्लोअर केली जाईल. तर हे बिटकॉईन कशासाठी इम्पॉर्टंट आहे? तर बँकिंगसाठी, फायनान्ससाठी, आणि देन टेक्नॉलॉजी रिलेटेड जे इश्यू आपल्या सिलेबसमध्ये असतील त्याच्या रिलेटेड इम्पॉर्टंट आहे बिटकॉईन. आणि हा एक क्रिप्टो करन्सी आहे. तर ह्या न्यूजचं सार असं आहे की जरी प्राईस बिटकॉईनची विथ रिलेटेड टू डॉलर कमी झालेले असेल, बट जे ट्रान्झॅक्शन आहेत ते डबल झालेले आहेत 2018. थोड्याच वेळापूर्वी आपण एअर क्वालिटी इंडेक्स आणि CPCB माहिती घेतली. तर इथं एक स्पेक्टॅक्युलर असं एक चित्र आहे की केरळमध्ये इलेक्ट्रिक बसेस चालू केलेल्या आहेत, त्याचं हे चित्र आहे. तर इलेक्ट्रिक बसेस कशासाठी चालू केले आहेत? तर एअर क्वालिटी इंडेक्स वाढवण्यासाठी. तर अदर वेज काय आहेत एअर क्वालिटी वाढवण्यासाठी? तर फॉसाईल फ्युल कमी करणे, त्याच्याऐवजी सोलार विंड एनर्जीचा यूज करून एनर्जी प्रोड्यूस करणे, त्यानंतर जे Gen 2, Gen 3 आणि Gen 4 जे इंधन आहे त्याचा यूज करणे, जो बायोमास असतं त्यापासून इंधन तयार करणे वगैरे, असे अनेक प्रकार आहेत ज्यानुसार आपण एअर क्वालिटी वाढवू शकतो बाय रिड्युसिंग द पोल्युशन. ही पुढची जी न्यूज आहे ती एक इंटरेस्टिंग न्यूज आहे. ती न्यूज आहे की प्रत्येक इंडियन जे टॅक्स पेयर्स आहेत ते ऑन ॲन अवरेज 20,000 जास्त टॅक्स भरतात. तर इंटरेस्टिंग यामुळे आहे, इथं कॉन्ट्रास्ट असा तयार होतो की खूप कमी लोक टॅक्स भरतात पहिली गोष्ट म्हणजे, आणि जो टॅक्स जी प्रोसीड आहे ती कमी आहे इंडियन पब्लिककडून ॲज कम्पेअर टू देअर इन्कम. तर ह्या आणि दुसरी गोष्ट आहे की जे भरतात कमी लोक टॅक्स तेही 20,000 पर हेड पर इयर जास्त भरतात. याचा मिनिंग असा निघतो की जे टॅक्स पेयर्स आहेत ते अवेअर नाहीत की काही लॉजबद्दल. काही लॉज असे असतात, किंवा सपोज GST आहे, GSTने जसं जे काउंटरवेलिंग ड्युटीज असतात त्या कमी केल्या, म्हणजे एका प्रोडक्टवर डबल टॅक्स लागतो, तो डबल टॅक्स अवॉयडेबल असतो आणि तो अवॉइड करायला पाहिजे आयडियली. बट जर टॅक्स पेयर्स जर कमी लिटरेट असतील किंवा कमी अवेअर असतील सिस्टीमबद्दल, तर हा प्रॉब्लेम तयार होतो की टॅक्स पेयर्स जास्त टॅक्स पे करतात जेवढा लिगली त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे त्यापेक्षा जास्त. आणि इथं येतात CA रोल, इथं वाढतो. CA काय करतात? तर जो टॅक्स आहे तो कमीत कमी देण्यासाठी प्रयत्न करतात. नेक्स्ट वन इज प्रिलिम बीट की अराकू व्हॅली, तिथं बलून फेस्टिवल चालू आहे. आणि अराकू व्हॅली कम्स इन विशाखापट्टणम डिस्ट्रिक्ट ऑफ आंध्र प्रदेश. तरी मॅप वाईज जे क्वेश्चन्स असतात त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि नेक्स्ट एक वर्ड पाहणार आहोत, तो आहे स्प्रुसिंग अप. तर सेंटेन्स आहे गॉड्स ओन कंट्री स्प्रुसिंग अप फॉर टुरिस्ट सीझन. स्प्रुसिंग अपचा मिनिंग होतो की नीट, क्लीन अँड स्मार्ट अपिअरन्स. तर या सेंटेन्स असा मिनिंग होतो की
केरला हे नीट क्लीन आणि स्मार्ट दिसत आहे अहेड ऑफ द टुरिस्ट सीझन. तर हा एक वर्बलमध्ये आपण हा वर्ड येतो की स्प्रुशिंग अप. नेक्स्ट आहे, पुढील एक एडिटोरियल आहे, इट्स रिलेटेड विथ करप्शन. तर करप्शन का नको आहे आपल्याला? तर फर्स्ट ऑफ ऑल, जे गरीब असतात ते जास्त गरीब होतात आणि जे श्रीमंत असतात जे जास्त श्रीमंत हो जातात. म्हणजे जे सोशल इकॉनॉमिक डिवाइड असतो तो ते क्लिवेज आणखीन वाढत जातं. हा एक गोष्ट झाली की जो वाईट इम्पॅक्ट ऑफ करप्शन. दुसरा करप्शन का नको आहे ते आहे की ज्यावेळेस गव्हर्नमेंट एखादी पॉलिसी आणतं, 100 रुपयाची पॉलिसी असेल तर ते लास्ट पर्सन बेनिफिशियरीपर्यंत फक्त 1 रुपया जातो. म्हणजे जी सिस्टीम आहे ते 99 रुपये ॲब्सॉर्ब करून घेते. आणि मग करप्शन का होतं? करप्शनचे काही रिझन्स आहेत. पहिलं रिझन आहे की हिस्टॉरिकल फॅक्टर्स काही असतात. आता हिस्टॉरिकल फॅक्टर्स कसे असतील? तर इंडियाला इंडियामध्ये कलोनियल रूल होता ब्रिटिशांचा. तर कलोनियल रूलला आपण पोलीस स्टेट ही म्हणू शकतो. आणि पोलीस स्टेटचं एक वैशिष्ट्य असतं ते म्हणजे ओपेक सिस्टीम. ओपेक म्हणजे सिस्टीममध्ये काय चालू हे लोकांना माहीत नसतं आणि त्यामुळं करप्शनचे चान्सेस जास्त वाढतात. नेक्स्ट आहे कल्चरल इशूज. कल्चरमुळं करप्शन कसं वाढतं? आणि त्याच्यामध्येच एक वर्ड आपण नॉर्मली इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये वापरतो, दॅट इज सांस्कृतायझेशन ऑफ करप्शन. आता हे कम्पॅरेटिवली बघू आपण दुसऱ्या देशामध्ये आणि इंडियामध्ये कसं आहे. सपोज इंडियामध्ये एखादं करप्शन केलं एखाद्या नेत्याने, तर ते एक प्रेस्टिजिस इशू बनतो. सपोज एखाद्या नेत्याने करप्शन केलं तर तो जेलमध्ये जात नाही पण तो नेक्स्ट इलेक्शन मात्र जिंकतो. ॲट द सेम टाईम आपण जपानची जर सिस्टीम पाहिली तर जपानमध्ये करप्शन एक सोशल बॉयकॉट केला जातो. जपानमध्ये जर करप्शन केलं, सर्वात वाईट टाईपचा क्राईम आहे करप्शन इन द जपान. आणि त्या सोशल कॉन्टेक्स्टमुळे जपानमध्ये करप्शन खूप कमी होतं. थर्ड थिंग आहे दॅट इज ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी जर एखाद्या सिस्टीममध्ये नसेल तर लोकांना माहीत होत नाही की एक्झॅक्टली काय लॉ आहे आणि किती पैसे पे करायचे आहेत एखाद्या फाईनसाठी. नेक्स्ट आहे कन्फ्युजन ओव्हर लॉज अँड इन्स्टिट्यूशन. आता इन्स्टिट्यूशन इंडियामध्ये CBI आहे, CVC आहे, ED आहे, त्यानंतर अँटी करप्शन सेल्स आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये. तर हे नंबर ऑफ इन्स्टिट्यूशन आहेत आणि सिमिलरली नंबर ऑफ लॉज आहेत. याच्या कन्फ्युजनमुळं करप्शन कमी होत नाही, उलट त्यामध्ये कन्फ्युजन तयार होतं अशा वेगवेगळ्या लॉज आणि इन्स्टिट्यूशन असल्यामुळं. नेक्स्ट रिझन आहे करप्शन का आहे इंडियामध्ये, ते आहे की करप्शन ॲट द हायर इचलॉन ऑफ द सिस्टीम. म्हणजे जे टॉप लीडर्स आहे, टॉप ब्युरोक्रॅट्स जे आहेत, दीज आर करप्ट्स. आणि त्या करप्शनमुळं पर्क्युलेट होते करप्शनची सिस्टीम खालील छोट्या प्रकारच्या सिस्टीममध्ये, छोट्या प्रकारच्या ऑफिशियल्समध्ये आणि फायनल लोकांमध्ये ते पर्क्युलेट होते. नेक्स्ट आहे कन्सेप्ट ऑफ मायबाप सरकार. जर लोक जर सरकारला ॲज अ मायबाप सरकार म्हणून पाहत असतील तर करप्शनचे चान्सेस वाढतात. आणि जर पीपल हे एम्पॉवर्ड असतील, एज्युकेटेड असतील, तर सरकारला ते एक सर्वंट म्हणून पाहतात. आणि जर सरकारकडे सर्वंट म्हणून जर पाहिलं, लोकांचा पीपलचा सर्वंट म्हणून जर पाहिलं, तर तिथे करप्शनचे चान्सेस खूप प्रकारे कमी होतात. तर त्या वे फॉरवर्ड काय असेल, ह्याचे सोल्युशन्स काय असतील? तर फर्स्ट ऑफ ऑल मायबाप सरकार जी कन्सेप्ट आहे, म्हणजे एलिटिझम ऑफ काही सर्व्हिसेस असतात ते एलिट सर्व्हिसेस म्हणून पाहिल्या जातात. सपोज इंडियन पोलीस फोर्स आहे, तिला आपण इंडियन पोलीस सर्व्हिसेस म्हणतो. कारण इंडियन पोलीस फोर्स असेल ती मायबाप कन्सेप्ट कनोट करते. तर इंडियन पोलीस सर्व्हिस असेल तर ती सर्वंट स्टेट, स्टेट इज टू सर्व द पीपल ॲज ए कन्सेप्ट कनोट करते. आणि काही इन्स्टिट्यूशन्स आपण तयार केलेल्या आहेत जशा आहे CVC, CBI वगैरे, त्याच्या ऐवजी आता 2013 लोकपाल, म्हणजे जी स्कॅन्डिनेवियन कंट्रीजच्या धर्तीवर आधारित आहे, तिथं ओम्बड्समन मॉडेल होतं, तर इंडियामध्ये ते मॉडेल आहे लोकपाल म्हणून ओळखलं जातं. आणि अदर वेज टू केटर द करप्शन आर
एक तर आहे कॉमनली आपण म्हणतो की ट्रान्सपरन्सी वाढवणे, आणि ट्रान्सपरन्सी कशी वाढवायची तर टेक्नॉलॉजी वाढवून. टेक्नॉलॉजी इट सेल्फ कॅनॉट गॅरंटी द करप्शन फ्री सोसायटी, पण इट कॅन हेल्प इन बिल्डिंग द करप्शन फ्री सोसायटी. नेक्स्ट आहे सिटीजन चार्टर. सिटीजन चार्टर काय असतं? सिटीजन चार्टर हे प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आणणं गरजेचं आहे. का? तर हे करप्शन कमी करण्यासाठी आणि स्टँडर्ड ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट म्हणून यूज केलं जातं. तर सिटीजन चार्टर काय आहे? तर इथं काही गाईडलाईन्स असतात. सपोज एखादी सर्व्हिस आहे, तुम्हाला एक डॉक्युमेंट पाहिजे आहे एखादं, तर डॉक्युमेंट साठी काय रिक्वायरमेंट आहे ते त्या ऑफिसमध्ये क्लिअरली एका ठिकाणी डिस्प्ले केलेलं असणार. जर ते त्या दिवसामध्ये किती दिवसामध्ये मिळेल हे मेन्शन केलेलं असतात त्या डॉक्युमेंटमध्ये, आणि ते जर नाही मिळालं तर कोणत्या ॲक्शन्स घ्यायच्या आणि ते ॲक्शन्स कुठं घ्यायच्या, तर याचंही डिटेल्स त्या सिटीजन चार्टर्समध्ये त्या ऑफिसमध्ये डिस्प्ले केलेलं असतं. म्हणजे स्टँडर्ड्स कोणते मिळणार, किती दिवसामध्ये ती सर्व्हिस मिळणार, सर्व्हिसेसचे क्रायटेरियाज काय असणार, आणि जर नाही मिळाली ती सर्व्हिस तर ॲक्शन ग्रिव्हान्स रिड्रेसल मेकॅनिझम, आणि हे सर्व मिळून होतो सिटीजन चार्टर. तर ते जर असेल तर लोकांमध्ये क्लिअरली माहिती होते की सपोज एखादा फॉर्म असेल, आधार कार्ड तुम्हाला साठी अप्लाय करायचं असेल तो फॉर्म 5 रुपयाचा असेल, तर ते डिस्प्ले केलेलं असतं. जर डिस्प्ले नसेल तर आर्बराइट रेलेले जे आधार कार्डचे जे ज्यांना लायसन्स दिलेलं असतं ते 50 रुपये किंवा 100 रुपये घेतात. तर इथं करप्शन कमी होतं कारण लोकांना क्लिअरली समोर दिसतं की तो फॉर्म 5 रुपयाला आहे. आणि करप्शनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक इन्स्टिट्यूशन आहे, तिचं नाव घेतल्याशिवाय करप्शनची कन्सेप्ट कम्प्लीट होत नाही, ती आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल TI, जी इन्स्टिट्यूशन करप्शन परसेप्शन इंडेक्स जी प्रत्येक वर्षी सादर करते सिन्स 1995. आणि त्यांनी करप्शनची डेफिनेशन केलेली, ही डेफिनेशन ही UPSC मेन्समध्ये यूज केली जाऊ शकते. तर अकॉर्डिंग टू करप्शन परसेप्शन इंडेक्स, करप्शन इज मिसयूज ऑफ पब्लिक पॉवर फॉर प्रायव्हेट गेन. डेफिनेशन वापस सांगतो की मिसयूज ऑफ पब्लिक पॉवर फॉर द प्रायव्हेट गेन, आणि ही डेफिनेशन दिलेलं आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल यांनी. नेक्स्ट ही जिओग्राफी रिलेटेड न्यूज आहे. न्यूजमध्ये एक पिक्चर आहे, ते पिक्चर आहे ब्लॅक पेपर, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये काळी मिरी म्हणतो. आणि ब्लॅक पेपरला आपण ब्लॅक गोल्डही म्हणतो. ब्लॅक गोल्ड हे नाव कोणत्याही जास्तीत जास्त काही कमोडिटीला लावलं जातं, जसं ऑइल असेल ऑइललाही ब्लॅक गोल्ड म्हटलं जातं, तसेच काळी मिरी आहे त्यालाही ब्लॅक गोल्ड म्हटलं जातं. गोल्ड ज्याला नाव लागतं ते म्हणजे खूप इम्पॉर्टंट अशा कमोडिटीज, त्यांना ज्यांचा यूज कमोडिटीचा त्या कमोडिटीज यूज भरपूर क्षेत्रामध्ये होतो, दॅट इज त्याला गोल्ड हा शब्द लागतो. आता ब्लॅक गोल्ड म्हणजे काळी मिरी, त्याला ब्लॅक गोल्ड का म्हटलं जातं? तर त्याची तो टेस्ट एन्हान्समेंटमध्ये तर त्याचा यूज केला जातोच, प्लस जे इंडियाचं जे फॉरेन एक्सचेंज आहे ते प्रचंड प्रमाणात काळी मिरी ब्लॅक पेपरमुळं मिळतं, कारण इंडियाची जी एक्सपोर्ट पोटेन्शियल आहे आणि सध्या एक्सपोर्टही जास्त केला जातो ते जास्त प्रमाणात आहे ॲज कम्पेअर टू द वर्ल्ड. तर जिओग्राफी कन्सेप्ट पाहूयामधील की कोणत्या क्लायमेटमध्ये ब्लॅक पेपर कोणत्या रिजनमध्ये आणि कोणत्या सॉईलमध्ये ब्लॅक पेपर हे पीक घेतलं जातं, हे क्रॉप घेतलं जातं. तर फर्स्ट ऑफ ऑल याची लोकेशन पाहूयात, हा आहे पेनिन्सुलर इंडिया. तर यामध्ये कोकणचा भाग, कर्नाटक, तमिळनाडू, केरला आणि अंदमान निकोबार या एरियामध्ये ब्लॅक पेपरचं पीक सर्वात जास्त प्रमाणात घेतलं जातं. आणि त्यांची जर क्रमानुसार जर लिस्ट लावायची असेल तर सर्वात जास्त कर्नाटकमध्ये ह्याचं प्रोडक्शन होतं, त्यानंतर येतो केरला. तर याची क्लायमेट कसं पाहिजे? आता ह्या रिजनचं क्लायमेट नॉर्मली आपण सांगितलं तर ते इट इज अप्रोप्रिएट विथ ब्लॅक पेपरचं जे असेल ते.
मग इथलं क्लायमेट आहे की ट्रॉपिकल हॉट आणि ह्युमिड. हा अप्रॉक्सिमेटली याची ओशनशी जास्त असल्यामुळं इथं ह्युमिड क्लायमेट असतं. आणि इथं या एरियामध्ये जो वेस्टर्न पार्ट आहे त्या एरियामध्ये ॲन्युअल रेनफॉल खूप चांगल्या प्रमाणे होतो. आणि याला ब्लॅक पेपरला जो रेन आहे तो 200 सेंटीमीटर एवढा ॲन्युअल रेन एवढा ॲन्युअल पाऊस लागतो. आणि टेम्परेचर कॅन बी व्हॅरी फ्रॉम 10 डिग्री टू 30 डिग्री. आणि सॉईल कशी पाहिजे, काळी मिरी हे क्रॉप बेटर कंडिशनमध्ये येण्यासाठी, तर लाईट अँड पोरस सॉईल विथ ज्यामध्ये जे ऑर्गॅनिक कंटेंट असेल तो जास्त प्रमाणात असेल.